लोकपालची लढाई यशस्वी झालेली आहे आणि याबद्दलच बोलण्यासाठी आपल्या बरोबर आहेत स्वतः अण्णा हजारे. अण्णा, सगळ्यात आधी अभिनंदन, कारण गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही जो लढा उभारला होतात, अखेर काल राष्ट्रपतींची सही झालेली आहे, तुम्ही स्वागत केलं या सगळ्याचं. आणि त्याचबरोबर असं म्हणताय की नीट पद्धतीने त्याची जी नियमावली तयार व्हायची आहे ती नीट पद्धतीने झाली पाहिजे. काय नेमकं म्हणणं आहे, कशा पद्धतीने ही झाली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे, या पुढचा नेमका लोकपालच्या बाबतीमध्ये काय मागण्या आहेत तुमच्या? राष्ट्रपतीजीने आता ह्या लोकपाल बिल त्याच्यावर सही केली आणि त्याचं कायद्यात रूपांतर झालं. आता हा कायदा ज्याला अस्तित्वात यायचा आहे त्याला त्याची नियमावली चांगली बनवणं गरजेचं आहे. आणि या कायद्याचा जसं लोकपाल हा दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्तरावरती, पण प्रत्येक राज्यात लोकपालाचं डुप्लिकेट लोक आयुक्त, हा लोक आयुक्त एक सक्षमच असला पाहिजे तो कायदा. म्हणजे लोक आयुक्ताचा कायदा जर सशक्त झाला आणि नियमावली जर चांगली झाली तर जनतेला त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल. त्यासाठी आम्ही आता ठरवलं की लोकपाल जो आलेला आहे लवकरच लोक आयुक्त येणार आहे आणि 28 फेब्रुवारीपर्यंत लोक आयुक्त येईल असं सत्ताधारी विपक्षांचं म्हणणं आहे. आता आम्ही याच्यावरती विचार करतोय की लोकपाल काय आहे, खेड्यातल्या लोकांना कळावं. सामान्य माणूस आहे, फक्त तो ऐकतोय लोकपाल काय, टी व्हीवरती पाहतो, पण त्या लोकपालामध्ये काय म्हटलंय, जनतेच्या फायद्याच्या काय गोष्टी आहेत, याच्यासाठी आम्ही एक पुस्तिका काढणार लोकपाल. आणि सशक्त लोक आयुक्त आला की त्या लोक आयुक्ताची सुद्धा एक पुस्तिका प्रिंट करणार. आणि लोकपाल लोक आयुक्त याची नियमावली जी आहे ती सुद्धा प्रिंट करून जनतेमध्ये वाटण्याचा प्रयत्न करणार. त्यासाठी आम्ही देशभर फिरणार, लोकांना जागवणार, लोकांना संघटित करणार. एका बाजूला लोकपाल काय आहे, लोक आयुक्त काय आहे हे सांगत असताना दुसऱ्या बाजूला 50% भ्रष्टाचार जो आता बाकी आहे, राईट टू रिजेक्ट, गुंड, भ्रष्ट, व्यभिचारी असे लोक संसद, आज विधानसभा आणि लोकसभेमध्ये शिरतात, म्हणून त्यांना रोखण्यासाठी राईट टू रिजेक्ट, राईट टू रिकॉल, ग्रामसभेला अधिकार, दप्तर दिरंगाई, नागरिकांची सनद, हे असे कायदे आणखी करावे लागतील. त्यावेळेला भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण होईल. आणि ते काम आम्ही आता देशभर फिरून लोकांना जागवत जागवत काही पुस्तिका प्रिंट करून लोकांच्यापर्यंत जातील, त्याच्यातून लोक जागे होतील आणि या कायद्याचं चांगलं पालन होईल, अनुकरण होईल, किंवा त्या कायद्याचा उपयोग करून घेतील जनता. तुमच्या स्वप्नातलं जे लोकपाल होतं ते आता कुठेतरी अस्तित्वात येताना दिसतंय, पण नियमावली नीट पद्धतीने झाली पाहिजे असं तुम्ही म्हणताय. आणि त्याचबरोबर राज्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला लोकपाल येईल, तसं जे केंद्रामध्ये आहे तसंच लोकपाल राज्यामध्येही त्याच स्वरूपाचा कायदा असावा, तशीच नियमावली अशी असावी अशी तुमची मागणी आहे. कशा पद्धतीने याकडे पाहणार आहात, अपेक्षा काय काय आहेत तुमच्या, याच्यामध्ये कशा पद्धतीने काय गोष्टींचा समावेश असला पाहिजे? त्याच्यात अपेक्षा ही आहे की आम्ही भारत सरकारलाही लिहिलेलं आहे की लोक आयुक्त राज्यासाठी जो लोक आयुक्त कायदा करायचा आहे त्याचा सशक्त ड्राफ्ट तुम्ही तयार करा केंद्राने, आणि असा ड्राफ्ट तयार करून प्रत्येक राज्यांना पाठवा. म्हणजे देशभरातल्या प्रत्येक राज्यात एकसारखा लोक आयुक्त कायदा होऊ शकेल. अन्यथा एका राज्यात एक कायदा होईल, दुसऱ्यात एक होईल, तिसऱ्यात एक होईल, आणि मग त्याच्यात पळवाटा राहतील, ते कायदे कमजोर होतील. म्हणून आम्ही लिहिले की तुम्ही एक ड्रॉप करा मॉडेल आणि प्रत्येक राज्यांना पाठवा. आता तसं लिहिल्यानंतर आत्ता जे त्यांच्या सत्ताधारी पक्षाकडून आलं की 28 फेब्रुवारी आम्ही लोक आयुक्त कायदा करून आमचे सरकार आहे तिथं आम्ही हा कायदा लागू करू, ही चांगली गोष्ट आहे. आता त्यांनी केलं तर बाकीच्यांना करावं लागेल. म्हणून लोक आयुक्ताचा कायदा करताना त्याचा ड्रॉप केंद्र सरकारने करून राज्यांना द्यावं अशी आमची मागणी आहे. म्हणजे तो सारखा कायदा होईल, कोणी त्याच्यामध्ये काही एक कायदा असा दुसरा असा असं होणार नाही, सशक्त कायदा होईल. अण्णा,
हा कायदा तर आलेला आहे, आता तुमचं स्वप्न एक पूर्ण झालेलं आहे, पण त्याचबरोबर असंही म्हटलं जात आहे की हा कायदा आणला गेलाय तो लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती आणला गेलाय आणि एका पद्धतीने काँग्रेसने कुठेतरी तुमच्या आंदोलनाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतला गेलाय असाही आरोप केला जातोय. काय की ते पक्ष पार्ट्या एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण आपण फक्त समाज, राज्य, राष्ट्र एवढंच आपल्या डोळ्यासमोर उद्देश आहे. आता पक्ष आणि पार्ट्यांचा उद्देश वेगळा असतो की कुठलंही काम करताना त्याचं श्रेय कोणी घ्यायचं आणि ते श्रेय कोणी घ्यायचं म्हणून त्याच्यात वितंडवाद. तर हे त्यांचं पक्ष आणि पार्ट्यांचं वेगळं धोरण असतं, आपलं त्याच्यामध्ये काही तसं हे नसतं. आमचा उद्देश एकच आहे की ठीक आहे, कोणी एक दुसऱ्याला आरोप प्रत्यारोप जरी करत असतील की हा आपला फायदा करण्यासाठी हे बिल आलं, आम्ही विचार करतो की कसं यायचं काय म्हणायचं म्हणून पण समाजाच्या हितासाठी आलं ना, हे महत्वाचं आहे. विरोधक तुमच्यावरती असाही आरोप करतायत की तुमचं आणि काँग्रेसचं यामध्ये सेटिंग झालं होतं. काय लोक काय म्हणतील सांगता येत नाही. आज जनतेमध्ये अशी स्थिती आहे की एखाद्याला घोड्यावरती बसू देणार नाहीत आणि चालू देणार नाहीत अशी अवस्था आहे. तरी सुद्धा आपलं म्हणायला जे पडतं आपण करावं, काय लोक म्हणतात त्याच्याशी आपलं काय करतं. अरविंद केजरीवाल देखील असाच सक्षम लोकपाल त्यांच्या राज्यामध्ये आणणार, लवकरात लवकर आणू असं आश्वासन देताना दिसत आहेत, काय सांगणं आहे तुमचं त्यांना. नाही, चांगलं आहे, त्याने आधी ठरवलेलं आहे की एक चांगला लोक आयुक्त आम्ही आणणार आणि तो जर लोक आयुक्त आला म्हणजे आमच्या ज्या संकल्पना होत्या तो पक्ष काढण्याच्या आधी आम्ही याच्यावर जे विचार करत होतो लोक आयुक्ताचा, आणि तसा एक ड्रॉप आम्ही केला होता आणि तो ड्रॉप आम्ही उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना दिला होता, त्याने तो लागू केला होता पण लोकांना जागवलं नाही त्याच्यामुळं त्याचा परिणाम झाला नाही. असा लोक आयुक्त ड्रॉप यापूर्वी तयार केलेला आहे, अरविंदनेही तयार केलेला आहे, म्हणून तो जर लोकपालचा ड्रॉप आला तर आता जसं महाराष्ट्र सरकार म्हणत आहे की दिल्लीमध्ये विजेच्या प्रश्नावर विचार होऊ शकतो महाराष्ट्रात का होत नाही, असं एकदा पुन्हा एकदा हे सुरू होईल की दिल्लीमध्ये लोक आयुक्त येऊ शकतो तसा लोक आयुक्त राज्यात का नाही. मुख्यमंत्री पद घेतलं अरविंद केजरीवालांनी तरी देखील ते तुम्हाला भेटायला आले नाही. भिनसायचं काही कारण नाही, अजूनही तो मला फोन करतो, मी बोलतो, काय भिनसायचं काय, आमच्याकडे काही भांडण नाही, मतभेद नाही, काही नाही, फक्त घटना जे सांगते घटना पक्ष आणि पार्ट्यांना मानत नाही. तुम्ही एक आयडियल लोकायुक्ताची मागणी करताय, तोच लोकायुक्त जो अरविंद केजरीवाल आणतील तोच राज्यामध्ये यावा अशी तुमची अपेक्षा आहे, इतर राज्यांनीही त्याचाच पाठपुरावा करावा, तेच पालन करावं. लोकायुक्त म्हणजे त्याला सशक्त असलं पाहिजे, नावाला लोकायुक्त नेमून काय होणार. आता जसं लोकपालामध्ये पंतप्रधान लोकपालाच्या दायरेत आला, आता उद्या राज्यात लोकायुक्त यायचा तर मुख्यमंत्री आयुक्ताच्या दायरेत येणार, हे कायद्यात असलं पाहिजे. जसं मुख्यमंत्री जसं पोलीस डिपार्टमेंट सीबीआयचं अँटी करप्शन ब्युरो सरकारचं नियंत्रण नाही, हे जसं घडलं लोकपालामध्ये तेच राज्यामध्ये अँटी करप्शन ब्युरोचा सगळा विभाग सरकारचं नियंत्रण संपलं, आता लोकायुक्त, हे जर झालं ना तर करप्शनला खूप ब्रेक लागेल. असे कायदे आणि हे अरविंदने जे ड्रॉप केलेलं त्याची ह्या तरतुदी आहेत. अरविंद केजरीवाल यांची घोडदौड एका अर्थाने सुरू झालेली आहे, तुम्ही दोघंही एकेकाचे साथीदार होतात आणि एक स्वप्न तुम्ही एकत्र मिळून हे पाहिलं होतं, लोकपालचं असेल किंवा राज्यांमध्ये ज्या पद्धतीने आत्ता ते गव्हर्नन्स आणतायत तशा पद्धतीचं राज्य आणण्याचं देखील तुम्ही स्वप्न पाहिलेलं होतं. पार्टी पक्ष याला तुमचा विरोध आहे असं तुम्ही म्हणताय, पण ज्या पद्धतीने धडाडीने ते निर्णय घेत सुटलेत, इतर पक्षांचं कुठेतरी टीका करताना दिसत आहेत पण धाबाधण आणले असं वाटतंय यानंतर, ज्या पद्धतीने अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये 3 दिवसात 3 मोठे निर्णय त्यांनी घेतले. ज्यांना काम न करता आरामशीर पैसे मिळवायचे आणि सत्ता भोगायची त्यांना अवघड जाईल, याला खूप झिजावं लागतं, जळावं लागतं,
ती सगळ्या पक्ष आणि पार्ट्यातल्या लोकांची तयारी नाही. आरामशीर सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता. सत्ता लोकांच्या हातात असावी असं पक्ष आणि पार्ट्यांना वाटतच नाही. लोकतंत्र कशाला म्हणणार, ते लोकांचं आहे. लोकांनी लोकसहभागातून चालवलेलं तंत्र ते लोकतंत्र आहे, ती लोकशाही आहे, ते प्रजातंत्र आहे. आज कुठं आहे ते? मग पक्षाने पार्ट्यांच्या डोक्यात जर असतं की हे करायचंय समाजाच्या हितासाठी, तर प्रजासत्ताक का नाही आलं बाबा? हा पर्याय त्यांना आम आदमी पार्टीमुळे मिळालाय लोकांना असं वाटतंय. आता मिळेल, लोक आयुक्त जर आला तर तो पर्याय मिळेल. लोकांच्या हातात सत्ता, जे करायचे तर लोकांनी करायचं हे मिळेल. आणि याच्यासाठीच तर आमचे प्रयत्न चाललेले होते. आम्ही एकत्र असताना यासाठीच प्रयत्न चालले होते. आता फक्त फरक काय झाला, एक गोष्ट चांगली, ते आतमध्ये जाऊन करतील आणि आम्ही बाहेर राहून करायचं. शेवटी देशाचंच हित आहे, समाजाचं हित आहे. पण अण्णा तुमचं नेमकं विनसलं कुठं? कारण आज सत्य विनसलं नाही. मुख्यमंत्री पद घेतलं अरविंद केजरीवालांनी, तरी देखील ते तुम्हाला भेटायला आले नाही. बिनसायचं काही कारण नाही. अजूनही तो मला फोन करतो, मी बोलतो. काय बिनसायचं काय? आमच्याकडे काही भांडण नाही, मतभेद नाहीत, काही नाही. फक्त घटना जे सांगते, घटना पक्ष आणि पार्ट्यांना मानत नाही. आणि आम्ही घटनेला मानत असल्यामुळं, त्यांनी पार्टी काढल्यामुळं आम्हाला ते मान्य नाही. बाकी आमचं बिनसलं कुठंच नाही. पण निर्णय जे घेत आहेत ते सगळे घेताना तुमच्याशी चर्चा करतात काय? ते निर्णय जे घेतात. आता याच्यातून एक उदाहरण निर्माण होईल की राजकारणात राहूनही आपण चांगलं करू शकतो समाजासाठी. जे आम्ही बाहेर राहून करत होतो ते आतमध्ये जाऊनही करता येतं हे तो दाखवून देत आहे. आणि तेच आम्ही बाहेरून करणार. यानंतर आता त्यांचा पुढचा टप्पा देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका लढवणार आहेत ते, आणि महाराष्ट्रातही ते निवडणूक आपले उमेदवार उभं करणार आहेत, स्वतंत्रपणे लढवणार असं म्हणतायत. तुमची भूमिका काय असणार आहे? तुम्ही पाठिंबा देणार, मार्गदर्शन करणार आहात का? नाही, मी त्या पक्षाने पार्ट्याला पाठिंबा नाही. पण पाठिंबा म्हणजे मी जाऊन त्यांचा प्रचार करणार नाही, कुठं सभा घेणार नाही. पण माझ्या शुभेच्छा राहतील त्यांना, हे मी राहील. कारण समाज आणि देशासाठी जर चांगलं काम होत आहे तर शुभेच्छा द्यायला काही अडचण नाही. फक्त मी त्यांचा प्रचार करणार नाही. हां, त्यांचा कुठंतरी काय म्हणतं माझं नाव वगैरे बॅनर वगैरे, कारण मी पक्ष आणि पार्ट्याला मानत नाही. त्यामुळे आमचा आशीर्वाद त्यांना आहे. पण तुम्हाला महाराष्ट्र, तुम्ही महाराष्ट्रात भरपूर फिरलेले आहात, त्यामुळे जितकी महाराष्ट्राची जाण तुम्हाला आहे तितकी त्यांच्या कार्यकर्त्यांनाही कदाचित नसेल असं म्हटलं जात आहे. तुम्ही त्यांना याबाबतीत मार्गदर्शन करणार का की वेगवेगळे विभाग आहेत महाराष्ट्रात? त्याचं असं आहे की ते लोक जे लोक आता इलेक्शनसाठी पुढे येतील उमेदवार म्हणून, त्यांना त्या त्या एरियातली माहिती आहे ना, त्यांना सगळी जाणीव आहे. फक्त एकच पथ्य सांभाळायला लागेल की देशाचा विचार करत असताना असे उमेदवार तुम्हाला चारित्र्यशील किती मिळतील हा प्रश्न आहे. हा प्रश्न अरविंदने पार्टी काढण्याच्या आधी मी त्यांना विचारला आणि आजही तो प्रश्न माझ्यासमोर आहे की एवढ्या राष्ट्रीय स्तरावरती हे जे निवडणूक लढवायची आहे, एवढे चारित्र्यशील लोक आपल्याला मिळतील का? आपल्या पार्टीत येणारे लोक चारित्र्यशील असतील का? निवडून आला तरी सुद्धा ह्या खुर्चीचा गुणधर्म असा आहे की खुर्चीत बसला की बुद्धीचा पालट होतो. अशा वेळेला आम्ही काय करणार हे सगळं आम्हाला प्रश्न आहेत आमच्यासमोर. याच्यावर आमच्या चर्चा झाल्या होत्या पण ते उत्तर देऊ नाही शकले. म्हणून आता राज्यामध्ये, इतर राज्यामध्ये जे उमेदवार उभे राहण्यासाठी पुढे येणार आहेत त्यांना फक्त त्यांचं चारित्र, सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोन, त्याग पाहिजे. जेवढा अरविंदचा त्याग आहे तेवढा त्याग सगळ्यामध्ये पाहिजे. त्याने घरभार सगळं सोडून दिलं, बायको नोकरीला आहे, तिचा पगार येतो, त्याच्यावर हा जेवण करतो. म्हणजे फक्त केजरीवालांबद्दलच तुम्हाला विश्वास वाटतो त्यांच्या पक्षामधल्या आत्ता आहेत त्या सगळ्या लोकांमध्ये? हां नाही, आता बाकीच्यांचा विश्वास वाढायला थोडा वेळ लागेल. कशी वागतात, काय करतात हे पाहावं लागेल. आज बोलत आहेत महाराष्ट्रातले खासदार, दिल्लीमध्ये 20 प्रश्नावरती वेगळा निर्णय होऊ शकतो तर आपल्या राज्यात का होत नाही?
आणि याच गोष्टी प्रत्येक राज्यात सुरू होतील. दिल्लीत होतं मग आपल्या राज्यात का नाही, त्याच्यातून हा देश बदलेल. एवढे लोक जागरूक होतील आणि जागे होऊन सरकारला प्रश्न विचारतील, धारेवर धरतील, त्यावेळेला सरकारला ते करावं लागेल. अण्णा, हा सगळा लढा तुमचा सुरू आहे पण अजूनही तुम्ही थांबणार नाही असं म्हणताय. लोकपाल कायदा तर आलाय पण यापुढे जाऊनही तुमचा हा सगळा लढा तुम्ही सुरूच ठेवणार असं म्हणताय. काय करायचा विचार आहे यापुढे जाऊन? नाही नाही, लोकपाल आला 50% भ्रष्टाचाराला बसेल, पण भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करण्यासाठी अजून काही गोष्टी कराव्या लागतील आणि ते आम्ही करत राहू शरीरात प्राण येतोपर्यंत. कारण आम्ही व्रतच घेतलंय, जोपर्यंत जगायचं ते समाज आणि राष्ट्र हितासाठी, आणि ज्या दिवशी मरायचं तेही समाज आणि राष्ट्र हितासाठी काम करत असताना मरायचं, हे व्रत घेतलं. त्यामुळे आम्ही करतच राहणार शरीरात प्राण येतोपर्यंत. अण्णा, आता देशामध्ये लोकसभेची निवडणूक येते आहे आणि देशामध्ये देशभरामध्ये अनेक पर्याय लोकांसमोर आहेत. नेहमीच्या काँग्रेस भाजप या पक्षांचे पर्याय आहेत पण एक चांगला पर्याय तो लोकांना आता वाटतोय, तो म्हणजे आम आदमी पार्टीचा सुद्धा. तुम्ही कसं बघताय, लोकांनी काय कुठल्या गोष्टीची निवड करावी असं तुम्हाला वाटतं? तुम्ही कसं बघताय? त्याच्यातून एक आशेचे किरण दिसतात. त्याने 2-3 दिवसात जे निर्णय घेतले त्यामुळं जनतेसमोर एक चांगला संदेश गेला. आणि आता महाराष्ट्र आज बोलत आहेत महाराष्ट्रातले खासदार की दिल्लीमध्ये 20 प्रश्नावरती वेगळा निर्णय होऊ शकतो तर आपल्या राज्यात का होत नाही. आणि याच गोष्टी प्रत्येक राज्यात सुरू होतील. दिल्लीत होतं मग आपल्या राज्यात का नाही, त्याच्यातून हा देश बदलेल. जेवढे लोक जागरूक होतील आणि जागे होऊन सरकारला प्रश्न विचारतील, धारेवर धरतील, त्यावेळेला सरकारला ते करावं लागेल. एक चांगला पर्याय आहे असं व्हायला पाहिजे. अण्णा, शेवटचा प्रश्न, या सगळ्याच्या बरोबरीने तुम्ही एक पर्याय ज्याच्या बाबतीत विचार करताय ते म्हणजे लोकांनी, जे सगळे मतदार आहेत त्या सगळ्यांनी या नेत्यांवरती त्यांना चेक ठेवता यावा यासाठीचा, आणि जनसंसदेची स्थापना तुम्ही करणार, लोकांमध्ये जाणार असं तुम्ही म्हणताय, हा पर्याय नेमका काय असणार आहे आणि लोकांनी काय करावं? काय जनसंसदेची स्थापना करायची नाही, तर घटना ज्यावेळेला आमची झाली त्याच वेळेला जनसंसद तयार झालेली आहे. जनसंसद मध्ये काय, मतदान करण्याचा अधिकार ज्या ज्या लोकांना आहे 18 वर्षानंतर ते सर्व जनसंसदेचे सभासद आहेत. ते काय कोणी केलेलं नाही. जनसंसद आता ही जनसंसद जी आहे घटनेप्रमाणे ती तयार झाली आणि मग घटना जी सांगते विधानसभा आणि लोकसभा, मग जनसंसदेने आपले आमदार पाठवले, आपले प्रतिनिधी तिकडे खासदार पाठवले, त्यातून झाली आहे लोकसभा आणि विधानसभा. म्हणजे विधानसभा आणि लोकसभा याची जननी कोण आहे? जनसंसद. हे अजून लोकांना कळलेलं नाही. ते आता लोकांना जागवायचं आहे की बाबा जनसंसदेचं स्थान दिल्लीच्या संसदेपेक्षा फार उंच आहे. आणि जनसंसद जर जागी झाली, संघटित झाली, तर तिकडे दिल्लीच्या संसदेमध्ये बसलेले लोक आहेत. जनसंसद सांगते त्याप्रमाणे नाही केलं तर जनसंसद त्यांना उखडून फेकून देईल. एवढी शक्ती आहे जनसंसदेमध्ये. आणि हेच जागवण्याचा प्रयत्न तुम्ही आता करणार आहात. हे महत्त्वाचं आहे, पक्षाने पार्ट्या नाही, जनसंसद. जनसंसद जर जागी झाली, संघटित झाली, तर ह्या संसदेत बसलेल्या लोकांना उघडून फेकून देतील. इलेक्शनमध्ये त्यांना कोणी मतच देणार नाही, हे होईल. लोकपालचा लढा संपलेला असला तरी देखील अण्णांचा लढा मात्र अजूनही सुरू राहणार आहे. लोकांच्या हातामध्ये जास्तीत जास्त अधिकार यावेत यासाठी या खास इंटरव्ह्यू मध्ये आज इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.